दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचे विधिवत जलपूजन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकोंडवार यांच्या हस्ते पार पडले। यावेळी आयुक्तांच्या हस्ते धरणाच्या पाण्यात श्रीफळ वाहण्यात आले। अधिकाऱ्यांनीही श्रीफळ वाहून जलपूजन केले। धरणाच्या पुलाजवळ असलेल्या मारुतीचीही पूजन करण्यात आले। मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते। या कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, उपायुक्त करुणा डहाळे, डॉक्टर दिलीप मेनकर, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, मुख्य लेखा परीक्षक बोधी किरण सोनकांबळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉक्टर आवेश पलड, कार्यकारी अभियंता अविनाश धारणकर, जितेंद्र पाटळे, संदेश शिंदे, आयटी विभाग संचालक नितीन धामणे, विभागीय अधिकारी कैलास राबडिया, मदन हरिश्चंद्र, जयश्री बैरागी, सुनील आव्हाड, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदी मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, नाशिक।